नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीतलं सर्वोच्च नेतृत्व आहे। या सर्वोच्च नेतृत्वाची मर्जी संपादन करण्यासाठी अनेक जण दिवस रात्र झटत असतात। मात्र दुसऱ्या बाजूला असेही काही जण आहेत जे या नरेंद्र मोदी नामक व्यक्तिमत्वाची संपादन झालेली मर्जी कालांतरानं खप्पा मर्जी करून घेतात आणि त्याचाच परिपाक म्हणजे संबंधितांना कट टू साईज या इंग्रजीतल्या म्हणीप्रमाणे योग्य ती जागा दाखवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतानं केंद्रातल्या सत्तेत आले, पुन्हा पंतप्रधान झाले, त्यांनी स्वतःचं मंत्रिमंडळ बनवलं आणि त्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या एका जम्बो कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला। यातलं एक अत्यंत मोठं आणि धक्कादायक नाव हे देशाच्या आरोग्यमंत्र्यांचं आहे। डॉक्टर हर्षवर्धन गोयल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय। हर्षवर्धन गोयल हे कोरोना काळामध्ये कोरोनाच्या नियंत्रणाच्या साठीची केंद्राची भूमिका मांडत असताना असं अचानक काय झालं की हर्षवर्धन गोयल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळलं गेलं असेल? मध्यंतरीच्या काळात रामदेव बाबांशी घेतलेला पंगा हा तर हर्षवर्धन यांना डच्चू देण्यामागचं कारण तर नसेल ना? हाही एक प्रश्न समाज माध्यमांमध्ये चर्चेला जातोय। दुसऱ्या बाजूला कोरोना काळामध्ये योग्य नियंत्रण, प्रभावी अंमलबजावणी आणि त्याचबरोबर अचूक भविष्य नियोजन ही त्रिसूत्री डॉक्टर गोयल यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे पार पडली नाही का? हाही प्रश्न आहेच। देशात कोरोनाविषयक विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असताना देशाच्या आरोग्यमंत्र्यांना बदललं जाणं हे बऱ्यापैकी सूचक आहे आणि चर्चेला वाव देणार आहे। एका बाजूला डॉक्टर हर्षवर्धन यांच्याबद्दलची ही कहाणी आहे, तर अशीच कहाणी महाराष्ट्रातल्या दोन मंत्र्यांबाबतची आहे। रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे ही मंडळी राज्याच्या विद्यमान भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या पसंतीमुळे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या होकारानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झाली होती। पण कोणतीहीच चमकदार कामगिरी न दाखवू शकलेल्या या दोघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डच्चू दिलेला आहे। असं म्हटलं जातं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राहायचं असेल तर तुमची पीएच लेवल तुम्हाला हाय अर्थात उच्च पातळीची ठेवावी लागते। या पीएच लेवलच्या संदर्भातली व्याख्या करायची असेल तर पी फॉर परफॉर्मन्स, एच फॉर ऑनेस्टी। तुम्ही कसं काम करता आणि किती पक्षाच्या निष्ठेनं काम करता या गोष्टी तपासून तुमच्या प्रगती पुस्तकात मिळणारे शेरे हे तुम्ही मंत्रिमंडळात राहणार की नाही हे ठरवतात आणि त्याच दृष्टीनं सगळ्यांशी चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा निर्णय सुनावतात। याच निमित्तानं ज्या जवळपास डझनभर मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डच्चू दिलाय त्यातून नक्की काय संकेत दिला जातोय याची चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण येत्या काळात देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशासह इतरही काही अशांत टापू म्हणून गणल्या गेलेल्या राज्यांच्या निवडणुका आहेत आणि देशाची निवडणूकसुद्धा 2024ला दिसत असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नजरेच्या टप्प्यात ती एव्हाना आलेली असणार। लक्षवेधीची आजची चर्चा त्याच अनुषंगानं मोदींचं मंत्र्यांना डिस्क्या।
आजच्या आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मवियाच्या प्रतिनिधी, त्याचबरोबर काँग्रेसच्या प्रवक्त्या या नात्यानं डॉक्टर हेमलता पाटील आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी, प्रवक्ता या नात्यानं गणेशजी हाके आहेत. जयंत माईंडकर आणि उमेश घोंगडे हे दोघंही आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या नात्यानं आहेत. हेमलता ताईंसाठीचा माझा पहिला प्रश्न आहे. खरं तर चर्चेची सुरुवात ही गणेश हाके यांच्यापासून करता आली असती, पण माझ्या पहिल्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर मला ठाऊक आहे, ते या चर्चेत आत्ता नको, म्हणून मला हेमलता पाटील यांना विचारायचं आहे. हेमलता पाटीलजी, देशाच्या आरोग्यमंत्र्यांना डच्चू दिला जातो याचा अर्थ काँग्रेस कसा काढते? नाही, याचा अर्थ काँग्रेस कसा काढते यापेक्षा सगळ्या देशातल्या जनतेने कसा काढला हे महत्वाचं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कुठेतरी करोनाच्या संदर्भामधले निर्णय घेण्यासाठी अतिशय अयशस्वी ठरलं आणि त्याच्यामुळे आरोग्य मंत्र्यांवरती ते खापर फोडून, म्हणजे खरा जर विचार केला तर हे सगळं सेंट्रलाइज होतं. टाळ्या थाळ्यांपासून दिव्यांच्या लागणपर्यंत सगळे निर्णय हे पंतप्रधानांनी घेतले होते, परंतु देशामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर जो उद्रेक सगळा दिसतोय आणि कोणाला तरी स्केप गोट होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मला असं वाटतं की हर्षवर्धन यांचं नाव पुढे आलं आणि या दृष्टीने की आपण करोनाचं संकट हे चांगल्या पद्धतीने हाताळू शकलो नाही हे मोदींनी आणि केंद्र सरकारने जवळपास या निर्णयामुळे मान्य केलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना डच्चू दिला गेला. आपलं असं निरीक्षण हे कशाच्या आधारावर आहे हा प्रश्न स्वाभाविक असतानाच तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे. गणेश हाकेंना त्याबद्दल विचारावं लागेल की देशाच्या आरोग्यमंत्र्यांना बदललं जाण्याची ही योग्य वेळ आहे का? यातून मोदींनी काही संकेत दिलेत की काही गोष्टी स्वीकारल्या आहेत? प्रसादजी, मंत्रिमंडळाचा विस्तार 6 वाजता होणार आहे आणि त्याच्यापूर्वी आपली ही चर्चा सुरू आहे आणि ज्या पद्धतीची संभाव्य नावं आणि ज्यांचे राजीनामे घेतलेले आहेत त्या अनुषंगाने आपली याची चर्चा आहे. मला असं वाटतं की कोणत्याही पक्षाचं सरकार जरी असलं तर शेवटी त्यांची टीम बनवण्याचा अधिकार त्या त्या म्हणजे सरकारच्या पंतप्रधानांना असतो आणि म्हणूनच आत्ता गेल्या म्हणजे आपलं हे 2019 केंद्रात जेव्हा सरकार आलं त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये जी शिल्लक जागा होत्या त्या जागा भरणं आवश्यक होतं आणि त्या अनुषंगाने काही स्वरूपाचे आपल्याला फेरबदल करण्याची आवश्यकता होती. गणेश हाकेजी, तुमचा सूरच सांगून जातोय की आज बाजू म्हणणं थोडं अवघड जात आहे. नाही, बिलकुल अवघड नाही प्रसादजी. अच्छा, दोन गोष्ट मी सांगतो तुम्हाला मी की अशा स्वरूपाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा पूर्णतः अधिकार हा माननीय पंतप्रधानांना आहे आणि मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीने, ठीक आहे ना, आमच्या पक्षातलेच मंत्री जरी असतील तर ज्यांच्याबद्दल त्यांना असं वाटतं की नाही याच्यापेक्षा अधिक चांगलं काम करणारा माणूस इथं हवा आहे, तर अशा वेळेला ते माननीय पंतप्रधान त्याला बदलू शकतात, बदलतात किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने. आपण गणेश हाकेंना पटकन सांगून टाका, गणेश राव आपण कृपया पटकन हे सांगा की थोड्या वेळापूर्वी काँग्रेसने जे आक्षेप नोंदवले की कोरोना काळातलं काम योग्य नाही अशा प्रकारचा संकेत यातून गेलाय, हे मान्य होतंय आपल्याला? नाही, बिलकुल मान्य नाही, कारण की या कोरोना काळामध्ये देशात उत्तम अशा पद्धतीचं काम झाल्याचं जगानं सांगितलं. काम चांगलं आहे तर राजीनामा, ज्या पद्धतीने व्हॅक्सिनेशन झालं आपलं इथं मोठ्या प्रमाणात, हेमलताताई जगामध्ये सर्वाधिक चांगल्या पद्धतीचं व्हॅक्सिनेशन आणि ज्या पद्धतीनं सिस्टमॅटिकली झालं ते भारत देशात झालेलं आहे. जगातल्या सगळ्या अमेरिकेमध्ये सुद्धा या पद्धतीने व्हॅक्सिनेशन झालेलं नव्हतं, त्या व्हॅक्सिनेशन झालेलं आहे, सगळ्या गोष्टी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत केंद्रानं ही कोरोनाच्या ह्या संकटामध्ये उत्तम अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे, त्यामुळे त्याचा चुकीचा असा अर्थ काढून मंत्रिमंडळ बदलल्याचा आपण संदर्भ. आपण या दोन्ही राजकीय प्रवक्त्यांची मतं जाणून घेतली आहेत, त्यांची मतं ही तशी अपेक्षित आहेत, उत्तरं पण अपेक्षित आहेत. मला आपल्या सोबत असलेल्या राजकीय विश्लेषक या नात्यानं चर्चेमध्ये जोडले गेलेल्या उमेश घोंगडेंना आधी बोलतं करायचं आहे, त्यानंतर मी आपल्या सोबतच्या जयंतराव माईंडकरांना बोलतं करतो. उमेशजी, पहिला प्रश्न आपल्यासाठी असा उपस्थित राहतो की परसेप्शनच्या लढाईमध्ये
आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारातून आणि फेरबदलातून काय संकेत जात आहेत? हॅलो, बिल्कुल बोला उमेश जी, माझा आवाज पोहोचला असेल आपल्यापर्यंत अशी अपेक्षा आहे. मला पुन्हा एकदा प्रश्न सांगाल. बिलकुल बिलकुल, प्रश्न मी असा विचारला आपल्याला की परसेप्शनच्या लढाईमध्ये, प्रतिमा निर्माण करण्याच्या लढाईमध्ये आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळातले फेरबदल, मंत्र्यांना दिलेला डच्चू, याच्यातून काय संकेत जात आहेत? प्रसाद जी, मला असं वाटतं की परसेप्शनचा जर विचार केला तर एखाद्या मंत्र्यानं खूप चांगलं काम केलं असेल तर त्याला नॉर्मली आपल्या एकूण भारतीय राजकारणामध्ये बढती दिली जाते, त्याला शाबासकी दिली जाते. आता ज्याचा प्रामुख्याने जो उल्लेख होतोय, चर्चेचा जो सूर आहे, आता स्नेहलताताईंनी पण सांगितलं की डॉक्टर हर्षवर्धन यांनी जर खूप चांगलं काम केलेलं असतं तर त्यांना एकतर त्या जागेवर कायम ठेवलं असतं किंवा कदाचित त्यांना आणखी काही चांगली बढती देता आली असती. जी कोरोनाच्या ऐन कालावधीमध्ये अजून कोरोनाची लढाई संपलेली नाही असं असताना त्यांना बदललं, याचा अर्थ मोदींच्या परीक्षेमध्ये ते नापास ठरलेले आहेत. मग उमेश घोंगडे, याच वाक्याला धरून माझा पटकन एक उपप्रश्न आपल्यासाठी आहे. मोदी निर्णय घेत असताना कठोर राहतात, जे अपेक्षित आहे ते जो करत नाही त्याला बाहेरची वाट दाखवतात, असं समजायचं का? अगदी खरं आहे. मोदींबद्दल भारतीय राजकारणामध्ये काही बोललं जात असेल, काही मतं असली, तरी प्रशासक म्हणून मोदी हे उत्कृष्टच आहेत. आणि तुम्ही आता म्हटला तसं, ते कडक शिस्ती जे आहेत, त्यांच्या शिस्ती जो बसत नाही त्याला निश्चितपणे असा डच्चू मिळतोय, आज स्पष्ट झालेलं आहे. आपल्यासोबत गणेश हाके आहेत. गणेश हाकेंना कदाचित हे विश्लेषण ऐकल्यानंतर थोडासा दिलासा मिळालेला असेल. गणेश हाकेजी, मोदींसारखा कुशल प्रशासक आणि कठोर निर्णय घेणारा माणूस ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आपल्या मंत्रिमंडळातून दूर करतो तेव्हा ती खप्पा मर्जी आणखी किती दिवस चालते? कसं आहे बघा, दोन गोष्टी आहेत. खरं म्हणजे या गोष्टीचं आपण कौतुक केलं पाहिजे. बिल्कुल बिलकुल, करतोच आहोत आपण. नरेंद्र मोदी यांचं एकमेव अशा पद्धतीचं सरकार आहे. नरेंद्र मोदी यांचं एकमेव अशा पद्धतीचं सरकार आहे की आपल्या मंत्रिमंडळातल्या कामाचं सुद्धा मूल्यमापन केलं जातं. आणि जे मंत्री त्या मूल्यमापन करून याच्यापेक्षा आणखी काही चांगल्या गोष्टी करायला लागतात का, त्या गोष्टीसाठी सक्षम आहेत का, कार्यक्षम आहेत का, पुढे यांच्याकडे काही वेगळ्या पद्धतीची आपल्याला जबाबदारी देता येईल का? दोन गोष्टी आहेत बघायच्यामध्ये, की सरकार आणि एक संघटना. हा आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये संघटना ही सुद्धा एक फार अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अशा सरकार बनवण्याच्या कामामध्ये. आणि संघटना ही, संघटनेमध्ये ज्यांचं उत्कृष्ट अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं काम आहे अशा लोकांना सुद्धा, की जे ज्या ज्याच्या ज्या कार्यकर्त्याचा आपल्या याच्यामध्ये सरकारमध्ये त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो, बर, अशा पद्धतीच्या सूचना हे आमची संघटना करत असते. आणि हे मग आता गणेशजी, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर जर ठेवायच्या असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की ज्यांना ज्यांना मंत्रिमंडळापासून दूर केलं जात आहे त्यांना संघटनेच्या कामामध्ये वापरलं जाऊ शकतं, तर जयंतराव माईंकर, आता जे जवळपास डझनभर मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळातून दूर होतील त्यांना देण्यासाठी असं संघटनात्मक काय काम आहे? हर्षवर्धन हे आहेत दिल्लीचे, आपल्याला माहीत असेल बाबुल सुप्रियो बंगालातले आहेत, इथे निवडणुका होऊन गेलेले आहेत. येत्या दिवसात असं काय काम यांना संघटनेत मिळू शकतं की जे घडलंय ते सांगितलं जात नाही, जे सांगितलं जात आहे ते मान्य करायचं नाही? तुमच्या नेमक्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण आपल्या डिस्कशनचं जे टायटल आहे ते त्याच्यावर मात्र फक्त एका वाक्यात कॉमेंट देतो. तुम्ही सांगितलेलं आहे की मोदींचं मंत्र्यांना ढिसक्याव. माझ्या दृष्टीने कोरोनामुळे जे ढिसक्याव स्वतः मोदींवर सोशल मीडियाद्वारे येत होतं ते त्यांनी आपल्या जवळच्या मुख्यत्वे आरोग्य मंत्र्याचा बळी देऊन इतर मंत्र्यांना ढिसक्याव करत आहे असं दाखवलं आहे, ही पहिली गोष्ट. हे राजकारणात स्वाभाविक नाही का जयंतराव? हे अत्यंत स्वाभाविक नाही का की अत्यंत विश्वसनीय माणसाला त्या अनुषंगानं कारवाईला सक्षम बनवणं? नाही, मी अत्यंत विश्वसनीय नाही, मी म्हणतोय अत्यंत स्वाभाविक आहे की आपला बळी जात असताना स्वतःची कातडी वाचवण्याकरता आपल्या जवळच्या इतर व्यक्तींचा बळी देणं हे स्वाभाविक आहे राजकारणात, हे मी मान्य करतो. गणेश हाकेंना पटतंय का? पटकन गणेश हाकेंची प्रतिक्रिया येईल यावर.
नाही नाही दोन गोष्टी त्याच्यामध्ये की बघा प्रसादजी की आपण एकाच मंत्र्याच्या बद्दल चर्चा करतो आहे. नाही नाही आपण करणार आहोत गणेशजी, आपण सगळ्यांबद्दल चर्चा करणार आहोत, पण देशाचा आरोग्य मंत्री कोरोना काळात बदलला जात असेल तर ती सगळ्यात मोठी बातमी नाही का गणेशराव? तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्ही जे म्हणता आहात ना, नाही नाही प्रसादजी मी तुम्हाला काय म्हणतो की म्हणजे हर्षवर्धन, डॉक्टर हर्षवर्धन यांचं काम चांगलं नसल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं, जे आपलं असं जे म्हणणं आहे किंवा आपले पत्रकार आमचे माइंडकर साहेब वगैरे आहेत त्यांचं जे म्हणणं आहे ना ते मला वाटतं चुकीचं आहे. की त्यांनी इतकं चांगलं काम केलं हर्षवर्धननी त्यांना की त्यामुळे तर जगातल्या आरोग्य संघटनेने त्यांच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली, त्यांचा एवढा गौरव केलेला आहे त्यांचा. तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र या देशामध्ये त्यांनी कोविडचं काम हे उत्कृष्ट पद्धतीने हाताळलं, चांगलं केलं, देशा जगामध्ये सर्वाधिक चांगल्या पद्धतीचं काम या देशामध्ये झालं, त्यामुळे त्यांचं काम चांगलं नव्हतं म्हणून त्यांना वगळण्यात आलेलं आहे असा आपण निष्कर्ष काढणं अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला माइंडकरांना मुद्दा पटत नाही, स्वाभाविकरित्या त्यांची एक प्रतिक्रिया पटकन 30 सेकंदात घेऊयात. असं आहे बीजेपीच्या बाबतीत कुठलीही घटना घडली की विश्लेषक किंवा अपोजिशननी काहीही प्रतिक्रिया देण्याच्या आधी अहो तुमचं म्हणणं काय आहे या विषयावर, तुमचं अनालिसिस काय आहे असं यांना विचारायचं आणि मग आपण त्याची उत्तरे द्यायची. आता मी 2002 सालची एक घटना सांगतो. प्रमोद महाजन जे त्या काळातले जवळपास नंबर 3 मानले जायचे, वाजपेयी आडवाणी यांच्या नंतर त्यांचं स्थान होतं, त्यांना अचानक प्रकारे काढून टाकण्यात आलेलं होतं आणि त्यांना मात्र ज्या दुपारी काढण्यात आलं आणि संध्याकाळी ते पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन राजस्थान मध्ये ते निवडणुकीचे इन्चार्ज म्हणून गेले, त्यांनी आपलं टास्क पूर्ण करून दाखवलं आणि त्यांनी स्वतः पत्रकारांना विचारलं तुम्हाला जे समजायचं असेल ते समजा, मी मंत्री होतो आणि आज मी इथे जनरल सेक्रेटरी म्हणून पुन्हा आलेलो आहे. यात एका गोष्टीच्या बाबतीत आपल्याला चर्चा करावी लागेल आणि हेमलता पाटील मी आपल्यापर्यंत यायच्या आधी हा विषय उमेश घोंगडेंकडे नेऊ इच्छितो आणि तो असा आहे. उमेशजी, ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळातून दूर केल्याच्या नंतर संबंधित माणूस हा संघटनेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध राहतो, तो संघटनेसाठी वेळ देतो, हे भाजपचं वेगळे पण नाही का? मला असं वाटतं की निश्चितपणे हे भाजपचं वेगळे पण आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर मध्य प्रदेशच्या राजकारणामध्ये जवळपास 10-12 वर्षे जे कैलास विजयवर्गीय मंत्री होते त्यांना अचानक एक दिवस त्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पश्चिम बंगालमध्ये काम करावं लागलं. ही परंपरा मी एक उदाहरण देतो आहे, पण अशी अनेक उदाहरणं भाजपच्या इतिहासात आहेत. संघटना, सत्ता, सत्तेतनं पुन्हा संघटना, असं भाजपमध्ये मला वाटतं इतकी चांगली परंपरा भाजप येथील इतर कुठल्या पक्षात नसावी. आणि त्याच निमित्तानं उमेशजी घोंगडे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात तुम्ही जर कधी गेला असाल तर निश्चितच तिथे एक त्रिसूत्री लिहिलेली असते, राष्ट्र प्रथम नंतर संघटना शेवटी मी गणेश हाके, ही त्रिसूत्री वारंवार मध्ये मध्ये आठवण करून द्यावी लागते का काही जणांना, म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून काढावं लागतं, घ्यावं लागतं असं काही असतं का? बरोबर. नाही असं काहीही नाही. बघा, प्रत्येकाची काम करण्याची काही क्षमता शैली असते आणि मला असं वाटतं की माननीय मोदी साहेबांची जी काम करण्याची जी पद्धत आहे, जी शैली आहे, शेवटी एक या संपूर्ण देशाच्या म्हणजे याचे प्रमुख म्हणून त्यांना त्यांच्या सबॉर्डिनेटचे म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांचं अनालिसिस करण्याची त्यांना ते अधिकार आहेत त्यांना ते, आणि त्यांना जेव्हा असं वाटतं की नाही की याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे, त्यावेळेला माननीय नरेंद्र मोदी साहेब, तुम्हाला बघितलं असेल तुम्हाला की इथं आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा नाही, तर तुम्हाला बाकीच्या इतर पक्षांमध्ये फलाण्याचा मुलगा आहे त्याला मंत्री करायचंय, तो ज्याचा हे आहे तो त्याला मंत्री करायचंय, प्रस्थापित म्हणा असा किंवा ज्याला परंपरा नावाचा जो प्रकार आहे तो आमच्याकडे असा नाही. आमच्याकडे काम करा, उत्कृष्ट काम करा, तुमच्या कामाला म्हणजे इथं मोल असतं इथं, किंवा त्याला किंमत आहे, गुणवत्तेला किंमत आहे इथं. तुम्ही कुठून आलात, कुठल्या पक्षाचे आहात, कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, किंवा कुणाचे तुम्ही वारसदार आहात, याला या भारतीय जनता पार्टीमध्ये महत्व. गणेश हाकेंच्या या आदर्शवत वक्तव्यावरची एक अत्यंत पटकन प्रतिक्रिया आपल्याला अपेक्षित आहे, ती डॉक्टर हेमलताताई पाटील यांच्याकडून. नाही आता हे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यामुळे ते तसं बोलणार त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, परंतु ज्या पद्धतीने ते भाजपच्या बद्दल बोलतायत मला खरंच गंमत वाटते. खरं सांगायचं तर आजच्या ह्या मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा काही मंत्र्यांना डच्चू देणं
हे स्वतःची प्रतिमा जरा सुधारण्यासाठी किंवा आपण निवडणुकीच्या तोंडावर किंवा देशहितासाठी आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मुख्यतः म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातले किती मंत्री आपल्याला माहिती आहेत, किती मंत्र्यांचं काम ठळकपणे समोर आलंय. एकटे नितीन गडकरी चांगलं काम करतात, त्याच्या व्यतिरिक्त आता खरं सांगायचं तर आरोग्य मंत्र्यांपेक्षा फायनान्स मिनिस्टरला खरं टास लावायला पाहिजे होती, कारण देशाचं जे आर्थिक नियोजन आहे त्याचं जे वाटोळ झालंय. परंतु माझ्या गुड बुक मध्ये कोण आहे आणि माझ्या बॅड बुक मध्ये कोण आहे आणि आपल्यावरती आलेलं संकट हे दुसऱ्यावर टाकायचं, म्हणजे मी दोन यावरची प्रतिक्रिया. जी 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 अगदी अगदी तुमचाच मुद्दा पुढे नेतोय. आपल्या सोबत असलेल्या जयंतरावांना विचारतो पटकन. जयंतराव, आता अर्थमंत्र्यांना जास्त जबाबदार धरणं गरजेचं आहे का आरोग्य मंत्र्यांना? असं आहे, केवळ आरोग्य मंत्र्यांवर आपण टाकू शकत नाही. याचं कारण शेवटी कांदा लसूण जे पदार्थ निर्मला ताई खात नाही तिथपासून अगदी बेसिक फूड ऑफ पुअर पीपल पासून तर अगदी बेस्ट ऑफ द मेडिकल इक्विपमेंट पर्यंत प्रत्येक गोष्ट खरेदी करायला शेवटी पैसा लागतो. आणि त्याच्यामुळे अर्थ खातं, आणि एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने हे अर्थ खातं नोटबंदी काय त्याच्या आधीपासून गेले 7 वर्ष चालवलं जात आहे, अर्थात माझे मित्र गणेश हाके म्हणतील मग आम्ही दुसऱ्यांदा निवडून का आलो त्याला अर्थ नाहीये, कारण ते देवाच्या आणि रामाच्या नावाने तुम्ही निवडून येत आहात ती गोष्ट वेगळी. नाहीये 2024 ते निवडून येतील का याची चर्चा करू तेव्हा त्या संदर्भात बोलतो. बरोबर, याच्यावरचा जो आत्ताचा ताजा कलम आणि ताजा तपशील उपलब्ध झाला चर्चेत तो हेमला पाटील यांच्यामुळे आला. मला सांगा गणेशराव, मंत्र्यांना बदलण्याच्या बाबतीतले निकष नक्की काय असतात आणि कोणत्या निकषाच्या आधारे तुमच्याकडे हे ठरवलं जातं की आता अमक्या माणसानं थांबलं पाहिजे, अमक्या माणसानं नवी सुरुवात केली पाहिजे? प्रसाद जी, आमच्याकडं संघटनेत असेल अथवा सरकारमध्ये असेल, दोन्हीकडं परफॉर्मन्स हाच निकष आहे तुम्हाला सांगतो. त्यामुळं मला असं वाटतं की या सरकारमध्ये ज्या काही पद्धतीचे मंत्रिमंडळामध्ये बदल होत आहेत तो त्याला केवळ तुम्ही म्हणाला तर मी म्हटलं तो एकच निकष आहे, तो आहे परफॉर्मन्सचा. क्या बात आहे, आणि तुम्ही म्हटलं खुला दिला ना हे मान्य केलं त्याबद्दल मी कौतुक करतो आपलं. नाही 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 स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जे माझ्या आमचे हेमलता ताई वगैरे म्हणाले की आपली प्रतिमा मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी असं इतरांचा बळी देण्याचा जो प्रकार असे म्हणताय, सांगतो अहो मोदी साहेबांची प्रतिमा इतकी स्वच्छ, इतकी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की सूर्यासारख्या तेजासारखी त्यांची प्रतिमा आहे जगामध्ये. तुम्ही काही म्हणालात तर काय, पण जगामध्ये ज्या पद्धतीचं एक वलय आणि जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेसाठी त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी एखाद्याचा बळी देणे किंवा एखाद्याला काढून टाकणे असल्या ह्या इतक्या लहान गोष्टी तुम्ही मला सांगतो त्या कारणीभूत ठरत नाहीत की नाही असत नाहीत आमच्या म्हणजे की त्या फार मोठ्या गौण बाबी आहेत त्या. त्यामुळं मला असं वाटतं नाही नाही म्हणून म्हटलं की याच्यामधला मी तुम्हाला एकच मुद्दा पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो बर की याच्यामध्ये अशा पद्धती आमच्याकडं केवळ आणि केवळ परफॉर्मन्स हाच क्रायटेरिया असतो. ठीक आहे, तो मग आता हेमलता पाटील पुढचा प्रश्न आहे माझा. त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा निरीक्षक या नात्यानं सांगावं की जर भारतीय जनता पार्टीमध्ये परफॉर्मन्स अर्थात तुमची क्षमता काम करण्याची पद्धत हेच जर निकष असतील तर दानवे आणि धोत्रे या दोघांना काय निकष लागले असतील, काय घडलं असेल, त्यांच्या परफॉर्मन्समध्ये तुम्ही त्रयस्थ म्हणून कसं पाहता, तुम्ही पक्षाबाहेरच्या आहात म्हणून त्याचं उत्तर आधी द्या, गणेशराव त्यानंतर बोलतील. नाही मी सिरियसली सांगते, म्हणजे मला याच्यामध्ये भारतीय जनता पक्षावर टीका करायची नाहीये, परंतु परफॉर्मन्स वगैरे ह्या गोष्टी फार महत्वाच्या नाही आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युपीतल्या येणाऱ्या निवडणुका, त्याच्यामधली सगळी समीकरणं, त्याच्यामध्ये कोणाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. बंगालची निवडणूक संपली, आता बंगालकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हा सगळा निवडणुकींचा हिशोब आहे. परफॉर्मन्स म्हणाल तर कोणाचा परफॉर्मन्स तुम्हाला दिसतोय? आता त्या स्मृती इराणी एवढ्या आहे होत्या, त्यांचं कुठं नाव येतंय का? कुठले मिनिस्टर, कृषी मंत्री कोण आहे असं जर विचारलं आणि कृषी मंत्र्यांचं काम सांगा म्हटलं तर कुठलं काम तुम्ही सांगणार आहे? लिंबू लावणारे तुमचे परराष्ट्र मंत्री आहेत राफेलला. तर त्यामुळं हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे परफॉर्मन्स वगैरे हे बोलण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये कुठल्या जातीला, कुठल्या धर्माला, कुठल्या व्यक्तीला कसं महत्व द्यावं, कुठल्या विरोधी पक्षातले कुठले लोक आपल्या पक्षामध्ये घ्यावेत म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बळ मिळेल, हा सगळा हिशोब आहे. आणि आम्ही काहीतरी करतोय म्हणजे कसं आहे हेमलता पाटील, एक मिनिट हेमलता पाटील जी, हे सगळ्याच पक्षात घडतं की हे सगळ्याच सरकारांमध्ये घडतं आणि तसं न करणं म्हणजे डोळे मिटून बसणं असं नाही म्हणता येणार? नाही नाही
असं कुठं म्हणते ते जे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष कसा इतरांपेक्षा वेगळा आहे, आमच्या पक्षामध्ये कशा पद्धतीचे वर्तणूक चालते, आमच्या पक्षामध्ये कसं घराणेश तुमच्या पक्षामध्ये कसं काय काय नाहीये हे जे सांगतात त्याला उत्तर आहे. उलट पक्ष मी सांगते की मनमोहन सिंग सरकारमध्ये राहुल गांधीने एकही कॅबिनेट मिनिस्टरची पोस्ट घेतली नाही, ते मंत्रिमंडळामध्ये गेले नाहीत, तर संघटनेला त्यांनी वाहून घेतलं. आता आमचे नाना पटोले महाराष्ट्रामधलं उदाहरण घ्या, ते विधान सभेचे अध्यक्ष होते, त्यांनी पक्ष संघटनेला वाहून घेतलं. त्यामुळे पक्ष ज्या ज्या वेळेला जो जो आदेश देतो तो तो आदेश पालन करायचा असतो आणि प्रत्येक पक्षामध्ये थोड्याफार फरकाने हेच चालतं. आम्ही काहीतरी वेगळे आहोत हे म्हणणं चुकतं. अगदी, आपण आपलं विश्लेषण नोंदवलं, निरीक्षणही नोंदवलं आणि ते सांगत असताना राहुल गांधी किती महान आहेत ते सुद्धा सांगितलं. गणेश हाके त्या संदर्भात काही बोलू इच्छित आहेत. गणेश हाकेजी, दरम्यान प्रेक्षकांना एक छोटीशी आठवण आपण करून देऊ. मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये राहुल गांधी गेले नाहीत, पण त्या सरकारला बाहेरून नियंत्रित करत असताना पंतप्रधान मनमोहन सिंगांनी केलेल्या कायद्याचा कागद फाडून टाकण्याचा पराक्रम त्यांनी दाखवला होता. फाडून टाकला कसं आहे, दोन गोष्टी आहेत. हेमलता ताईला मला आमचे तुम्ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काही मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं, त्याचं मी तुम्हाला एक कारण सांगितलं की आमच्याकडे काम चालतं, बाकीच्या गोष्टी कुठल्याच चालत नाही. परफॉर्मन्स अत्यंत महत्वाचा आहे. आणि ऐकूया, पण तुमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं ना की युपीएच्या सरकारमध्ये प्रसादजी मुद्दाम त्यांना मी आठवण करून देऊ, ताई विसरले असतील कदाचित त्या सोयीस्करपणे, की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये युपीच्या मंत्रिमंडळातले 12 मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या वरती तुम्हाला सांगतो की फौजदारी होऊन ते म्हणजे जेलमध्ये असं काही आमच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या बाबतीत कुठे घडलेलं आहे का? काही आरोप आहेत का? नाही, ऐकून घ्या हेमलता ताई, अहो ऐकून घ्या ताई, ऐकून घ्या. तुम्ही इतके तुम्ही नाही, मला सांगतो तुम्हाला इतकी गेंड्याची कातडी आहे तुमची की अहो जेलमध्ये जाऊन आलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळात घेतले आणि तुम्हाला नाही जेलमध्ये जाऊन आलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही पुन्हा मंत्रिमंडळात घेतात आणि सन्मान देतात. भारतीय जनता पार्टी अशा भ्रष्ट असलेल्या मंत्र्यांना कोणाचाही कारभार जर समजा नाही तो भ्रष्ट असेल, तो अप्रामाणिक असेल, तर त्याला सत्तेत ठेवत नाही, मंत्रिपदावर भारतीय जनता पार्टी ठेवत नाही. तुम्हाला सांगतो की क्षुल्लक त्याचा परफॉर्मन्स नसेल, जनतेने तुला त्याच्यासाठी निवडून दिले, तुम्हाला मंत्री जनतेची सेवा करण्यासाठी दिली आणि ती जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. इतक्या स्वच्छ आणि प्रामाणिक इथून हे मंत्रिमंडळ तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये बदल केले जातात. हाकेजी, ही भारतीय, माझा आपल्याला एक प्रश्न आहे. आपण वारंवार एका गोष्टीचा पुनरुच्चार करता आहात, एक गोष्ट मांडता आहात की परफॉर्मन्सच्या आधारे मंत्रिमंडळात कोण राहील कोण राहणार नाही ते ठरतं. आपल्याकडे रावसाहेब दानवे आणि धोत्रे यांच्या या दोघांना डच्चू देण्याच्या बाबतीतली काय माहिती आहे, काय कारण आहेत? बघा प्रसादजी, या स्वरूपाची सगळ्या पद्धतीची बघा, सगळे जेवढे मंत्री वगळलेले आहेत त्यांचा एक ऑडिट रिपोर्ट माननीय पंतप्रधानांकडे असतो आणि माननीय मंत्री आपल्या माननीय पंतप्रधान या प्रत्येक मंत्र्याचं ऑडिट हे करतात. कामाचं ऑडिट आमच्याकडे होतं, मी तुम्हाला पुन्हा सांगतो तुम्हाला, आणि कामाचं ऑडिट होऊन त्याचा ऑडिट मध्ये जर तो त्या परफॉर्मन्स नसेल तर तो कुणीही असेल, मग तो रावसाहेब दानवे असतील, धोत्रे असतील किंवा आणि हर्षवर्धन असतील किंवा आणखी कुठलेही कोणीही मंत्री, जर आमच्या त्या याच्यामध्ये त्या परफॉर्मन्स मध्ये ते कुठेतरी त्यांची कमी पडत असतील असं वाटत असेल किंवा त्याचं ऑडिट, ही ऑडिट पद्धत ही खरं म्हणजे सरकारमध्ये नसते, तुमच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये कधीच नव्हती. आमच्याकडे हे ऑडिट आहे, कामाचं ऑडिट केलं जातं. उमेश घोंगडेंना बोलतो करतो. उमेश घोंगडे, गणेश हाके यांनी फारच प्रामाणिकपणे अनेक गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि त्या धाडसासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल आपल्याला परत एकदा. खरंय प्रसादजी, त्यांनी जे सांगितलं की मोदी सरकारमध्ये सर्वात महत्वाचा घटक असतो म्हणजे मंत्र्यांचा परफॉर्मन्स. पीएमओ ऑफिस कडनं कोणता मंत्री रोज काय करतोय, किती काम करतोय, कोणाला भेटतोय, कोणते निर्णय घेतोय त्याची सगळी नोंद ठेवली जाते असं सांगतात. आणि आता हाकेजीनी जसं सांगितलं की परफॉर्मन्स हाच महत्वाचा आहे, त्यामुळे निश्चितपणे हे जे कोणी काढलेले लोक आहेत ज्यांना मंत्रिमंडळातून काढलेलं आहे, विशेषतः आपण हर्षवर्धन यांच्या संदर्भानं बोलतोय, तर निश्चितपणे ते कमी पडले आहेत म्हणून त्यांना काढण्यात आलंय हे आता हाकेजीनी पण मान्य केलेलं आहे. आताच्या घडीला आपण चर्चेला पुढे नेण्यापूर्वी एक वेळ मर्यादेपोटी छोटीशी विश्रांती घेणं गरजेचं आहे. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपण एक छोटी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय पुढच्या भागात. Thank you.